लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबकेश्वरच्या मंदिरातील शिवपिंडीचा हा व्हिडिओ बघा। शिवपिंडीवर बर्फ तयार झाल्याचा हा व्हिडिओ वर्षभरापूर्वी मंदिरातीलच पुजाऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेला होता। या व्हिडिओच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यात बाबा अमरनाथ प्रकटल्याचा दावाही करण्यात आला होता। मात्र मंदिरातीलच एका पुजाऱ्याने आपल्या दोन साथीदाराच्या सहाय्याने बाहेरून पिशवीतून बर्फ आणून शिवपिंडीवर ठेवल्याचा आता समोर आला आहे। शिवपिंडीवरील बर्फाचे हे सत्य समोर आल्याने चक्क पुजाऱ्यांनी भाविकांची फसवणूक केल्याचं उघड झालंय। हा सर्व प्रकार आता उघड झाल्यानंतर या प्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत खोटा प्रचार केल्याच्या विरोधात सुशांत तुंगार आणि त्याला मदत करणारे आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवलिंगावरती काही बर्फ जमा झालं अशा विषयाच्या बातम्या दोन्ही म्हणजे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या होत्या आणि ट्रस्टनी एक इंटरनल कमिटी त्याच्यामध्ये फॉर्म केलेली होती आणि त्या कमिटीच्या रिपोर्टनंतर त्यांच्या अध्यक्षांकडे त्यांनी हा रिपोर्ट सबमिट केलेला होता आणि त्यानंतर पोलिसांकडे याच्यामध्ये काही कायदेशीर कारवाई करावी अशा स्वरूपाचं एक पत्र प्राप्त झालेलं होतं। याच्यामध्ये आम्ही पुढे चौकशी केलेली आहे आणि रिसेंटली याच्यामध्ये मेट्रॉलॉजिकल जे डिपार्टमेंट आहे त्यांचं एक ओपिनियन आम्हाला प्राप्त झालं ज्याच्यामध्ये जे काही वातावरणीय घटक त्या दरम्यान होते किंवा वातावरणीय पॅरामीटर्स होते त्यामध्ये बर्फ त्या ठिकाणी बनू शकत नाही अशा प्रकारचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई पोलिसांनी केलेली आहे। त्याच्यामध्ये तीन लोकांच्या विरुद्ध जे पुजारी आहेत त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला। त्यांनी बर्फ कुठून आणला काय नेमकं समोर सीसीटीव्हीमध्ये काही समोर दिसलं नाही आता तो थोडासा तपासाचा भाग आहे। याच्यामध्ये सीसीटीव्ही आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि त्याचबरोबर हा जो काही मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंटचा अहवाल आम्हाला आलेला आहे त्या अहवालाच्या नंतरच ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही आता केलेली आहे आणि तपासानंतर जी काही त्याची निष्पत्ती होईल त्याप्रमाणे आम्ही पुढं त्याच्यामध्ये काम करू। सर कुठल्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला? याच्यामध्ये 505(3) त्यानंतर 417 आणि 120(ब) भादवी खाली हा गुन्हा पोलिसांनी नोंद केलेला आहे आणि पोलीस निरीक्षक रणदिवे जे त्या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहेत त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे त्यांच्याकडे आम्ही हा तपास सुपूर्द केला। या प्रकरणात अन्नीसने देखील उडी घेतली असून पिंडीवर बर्फ साचल्याचा बनाव करून भाविकांच्या श्रद्धेशी खेळ केल्याबद्दल दोषींवर कारवाई व्हावी शिवाय या गुन्ह्यात जादू टोणा विरोधी कायद्याचा कलम लावण्याची मागणी अन्नीस कडून करण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये 2022 साली एक घटना घडली असा दावा केला जात होता। ज्योतिर्लिंगाच्या पिंडीवरती बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल झाला होता परंतु तो खोटा असल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता। ईशान्य भारतावर जर आक्रमण झालं तर अशाच प्रकारे बर्फ गोळा होण्याचा दावा तेथील पुजाऱ्यांनी केला होता आणि त्यावेळी आसाम येथे पूर आलेला होता त्याचं हे चिन्ह असल्याचं समजलं जात होतं परंतु हा बर्फ बाहेरून आणून ठेवलेला आहे असा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धांनी निर्मूलन समितीने केला होता। याची चौकशी व्हावी म्हणून त्याचा पाठपुरावाही केला होता। काल या घटनेमध्ये तीन पुजाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। ही अभिनंदनीय घटना जरी असली तरी या प्रकरणात इतका वेळ का लागला याची चौकशी होणं गरजेचं आहे। 22 जून 2022 साली त्र्यंबकेश्वरच्या शिवलिंगावर बर्फ तयार झाल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडालेली होती। देशाच्या उत्तरेत मोठं संकट आल्यानंतर त्र्यंबकेश्वरच्या पिंडीवर अशा पद्धतीनं बर्फ तयार होत असल्याचा दावा देखील करण्यात आलेला होता। त्यानंतर देवस्थान ट्रस्ट प्रशासनानं हवामान खात्याचा निर्वाळा घेऊन सत्य परिस्थिती देखील पडताळून पाहिल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते। मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी करण्यात आली आणि यामध्ये संबंधित पुजाऱ्यांना आपल्या दोन साथीदारांच्या मदतीनं पिशवीत बर्फ आणून त्या ठिकाणी ठेवल्याचं उघड झालं आणि पुजाऱ्याच्या बनावाचं बिंग अखेर फुटलं। त्यामुळे भाविकांच्या भावनेशी खेळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे।
सायली लवटे, नाशिक न्यूज, नाशिक।